ते घाबरले असल्यामुळे ते काही पण या शेवटीच्या क्षणी करू शकतात आणि म्हणून हे 5 दिवसाचं जे अधिवेशन आहे काँग्रेसला त्याचं काही विरोध करायची गरज नाही, काँग्रेस त्याचं समर्थनच करेल, राज्याला त्याचे अधिकारच नाही असं माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलेलं आहे. मुंबईला महाराष्ट्रातून वेगळं करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे जे 5 दिवसाचं अधिवेशन जे आहे या अधिवेशनामध्ये वेगळा विदर्भ पण होऊ शकतो पण ते मुंबईसाठी होऊ शकतो. 40 बिलकुल. मी तुम्हाला सांगतो की देशामध्ये अशी परिस्थिती आज आहे की बीजेपी आणि केंद्रातलं जे सरकार आहे ते आता सत्तेच्या बाहेर त्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते घाबरलेले आहे आणि ते घाबरले असल्यामुळे ते काही पण या शेवटीच्या क्षणी करू शकतात आणि म्हणून हे 5 दिवसाचं जे अधिवेशन आहे त्याचा अजेंडा अजून पुढे आलेला नाही पण तो निश्चितपणे जे काही विषय येतील ते देशासाठी फार काही चांगले राहतील असं मला वाटतं. काँग्रेसला त्याचं काही विरोध करायची गरज नाही, काँग्रेस त्याचं समर्थनच करेल पण एवढंच आहे की संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. मराठा आरक्षणावर व्यक्ती स्वातंत्र्याला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि जेव्हा मी एला निवडून द्यायचा विचार करतो पण माझं बीला मतदान जाते असं जेव्हा वाटतं तो जो संशय माझ्या मनात आहे व्होटिंग मशीन मधला तो काढला पाहिजे. जगाच्या पाठीवर आज सगळ्या देशांनी बॅलेट आणलं तर भारतासारख्या देशामध्ये जिथं लोकशाहीची पाळेमुळं मजबूत आहे त्या देशामध्ये का नाही, तर एवढा एक सुधार करावा एवढंच आमची मागणी. ज्या सर्व पक्ष बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये संभारे जी पाटील पोहोचले त्यांनी असं वक्तव्य केलं की विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे मराठा आरक्षणासंदर्भात. मला वाटतं मला हे बघा हे राज्यातलं राज्याला त्याचे अधिकारच नाही असं माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलेलं आहे त्यामुळे आता योगायोगाने केंद्राचं विशेष अधिवेशन आहे आणि आपल्या राज्यातले सनामधन्य सगळे भाजपचे नेते जे आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांच्या हस्तक आहोत तर यांनी जाऊन त्या ठिकाणी जी 50% जी मर्यादा आरक्षणाची आहे तिला उठवली पाहिजे आणि सेन्सेस हा जातीने हा केला पाहिजे तर हे प्रश्न सुटू शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2019 यासाठी कायदा पण आणला गेला होता आणि त्या कायद्याच्यावर माननीय सुप्रीम कोर्टाने जसे सरकारचे कसा चुकीचा कायदा केला गेला होता त्याच्याबद्दलचे ताशेरे ओढलेले होते आणि म्हणून राज्याला या सगळ्या गोष्टीचा अधिकार नाही हे या ठिकाणी स्पष्ट होते. त्यामुळे विशेष अधिवेशनामध्ये फक्त भाषणं होतील आणि त्यांनी विशेष अधिवेशन घ्यावं एक ठराव करून एक मताचा ठराव करून म्हणजे 2 तासाचं अधिवेशन बोलवायचं आणि एक मताचा ठराव करून केंद्राला शिफारस करायची तर हेही करता येतं पण यांचं आता ते अधिवेशनही घ्यायची गरज नाही. यांची तर फार दिल्लीमध्ये वरचढ आहे, तिकडे मुद्रा करायला 2 दिवसानंतर जातच राहतात तर त्या ठिकाणी सांगावं. मी परवा पण सांगितलं की मुंबईला केंद्रशासित करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबई शहराचा विकास करायचा असं जेव्हा ठरवलं गेलेलं आहे त्यावेळेस आणि मी तुम्हाला सांगतो की मुंबईला महाराष्ट्रातून वेगळं करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे जे 5 दिवसाचं अधिवेशन जे आहे या अधिवेशनामध्ये वेगळा विदर्भ पण होऊ शकतो पण ते मुंबईसाठी होऊ शकतो की मुंबई त्यांना घेऊन जायची आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पण करायचा प्रयत्न होणार आहे. हे अधिवेशन त्याच पद्धतीचं आहे आणि त्याच्यामुळे या 5 दिवसाचं जे लोकसभेचं जे अधिवेशन आहे ते काय देशाची राखरांगोळी करून जाईल हे आता त्याच्यावरचं भाष्य करणं बरोबर नाही पण जो कयास बांधला जातो त्याच्यावरचं आहे आणि म्हणून आज सगळं स्टॉक एक्सचेंज पासून तर सगळ्या गोष्टी मुंबईतून बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. मुंबईला आर्थिक राजधानी ही जी देशाची जी होती ती संपवण्याचा घाट भाजपने ठरवलेला आहे आणि ते तुम्हाला थोड्या दिवसात पाहायला मिळेल.
त्यामध्ये स्वतः एसपी तिथे होते. ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा त्रास होता पण एसपी काही करत नाही. कालच्या घटनेच्या बाबतीत मी आताच बोलत होतो की ती घटना झाली त्याच्यामध्ये एफ आय आर नोंद व्हायला पाहिजे. पोलिसांनी केली नसेल तर आम्ही त्याची दखल घेऊ. कायद्याच्या समोर कोणी मोठा नसतो कोणी लहान नसतो एवढंच आहे. आणि समजा त्या सगळ्या गोष्टी दखल घेतली गेली नसेल तर निश्चितपणे आम्ही त्याची नोंद घेऊ.